त्याचबरोबर पोलिसांना जे काय आता आपण BDD चाळीमध्ये जितेंद्र आव्हाडीकडे आहेत घरांचा पुनर्वसा विकास प्रकल्प सुरू. अरे तुम्हीच केलं ना ते बाबा, असं काय करताय? तो BDDचा पोलिसांचा तो पुनर्विकासाचा सुरू आहे ना. मी चांगलं बोलतोय बाबा, असं काय? यामध्ये 1/1/2011 पूर्वीच्या पोलिसांच्या घरांचा प्रश्न आहे. ही 2200 घरं मालकी तत्वावर द्यायचा विषय आहे ना, मालकी तत्वावर 2200 घरं पोलिसांना, पण त्यांची किंमत आता पोलिसांना परवडणारी नाही. म्हणजे 50 लाख मग नंतर 25 लाख आपण आले होतो ना, तर या घरांची किंमत कमी करून आता प्रत्येक सदनिका ही फक्त 15 लाख रुपयामध्ये आपण त्यांना देण्याचा निर्णय त्या ठिकाणी घेतो आहोत. उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे, उत्तर होऊ दे. मुंबई शहरामध्ये शहरातील CCTV जाळं वाढवण्यासाठी दुसऱ्या टप्प्यातील सर्व CCTV बसविण्यासाठी मुंबई महापालिकेमार्फत जो ट्रेंचिंग म्हणजे ते केबल टाकण्यासाठी ट्रेंचिंग परमिशन जी लागते त्याला मोठ्या प्रमाणावर खर्च त्याचं शुल्क भरावं लागतं. तर मी आता बैठकीमध्ये आयुक्त चहल होते आणि DG होते, ACS होम होते, DCM साहेब होते, सगळ्यांना मी हे मुंबई महापालिका आयुक्तांना सांगितलं की यामध्ये जर मोठ्या प्रमाणावर CCTVचं जाळं बसवायचं असेल तर ते ट्रेंचिंग परमिशन शुल्क आहे ते घेऊ नका, तर ट्रेंचिंग परमिशन शुल्क माफ करण्याचा निर्णय देखील घेतला आहे, जेणेकरून डबल CCTV आपल्याला बसवता येतील, त्याचं जाळं वाढवता येईल. आणि कोकण हा काँक्रीटमध्ये ते असं काँक्रीटचे पण आपण सगळ्या ते मी त्या दिवशी म्हणालो की जवळपास 400 आणि 600 किलोमीटरचे रस्त्याचं टेंडर सुरू आहे आणि जवळपास त्याला 5000 कोटी रुपयाची तरतूद मुंबई महापालिकेने केलेली आहे आणि 423 किलोमीटरचे रस्ते मार्चमध्ये त्याचं टेंडर निघेल. म्हणजे पुढच्या 2-2.5 वर्षामध्ये मुंबईमध्ये एकही रस्ता डांबराचा राहणार नाही. आणि आज मी स्पेशली वर्षाताई चहलना परत सांगितलं आता की वर्षाताईंशी बोला आणि त्यांचे कुठले रस्ते आहेत ते गणपतीपूर्वी सगळे डागडुजी करून टाका आणि तुमचे सगळे सिमेंट काँक्रीटचे घ्या.